नमस्कार, मी राजेंद्र साळोखे. कृपया हा व्हिडिओ जो आहे तो नवोदित खेळाडूंनी आणि ज्यांना ओपनिंगमध्ये इंटरेस्ट नाही त्याने बघू नये. माझा एक अभ्यासाचा विषय म्हणून मी हा व्हिडिओ तयार केलेला आहे. ह्याच्या अगोदर मी E4 नंतर नेक्स्ट मूव्हचा केला होता, आता D4चा व्हिडिओ करतोय. अर्थात काळ्या कलरच्या एका मूव्हवर काय ते ओपनिंग ठरत नाही, त्याच्यापुढे त्याला अनेक फाटे फुटतात. तर पण साधारण D4 खेळल्यानंतर काळे खेळाडू काय काय खेळले आहे ते प्रेफरन्स मी दाखवतोय, म्हणजे जास्तीत जास्त कुठला खेळायचा त्याच्यापासून कमीत कमीकडे. D4 खेळला, त्याला कॉमन अगदी आहे ते Nf6. ह्याच्यातनं पुढे निमजो इंडियन, कॅटलन, बेनोनी वगैरे वगैरे डिफेन्स पुढे तयार होतात, त्या पुढच्या चालीवरती अवलंबून असं. Nf6 ही सगळ्यात पॉप्युलर मूव्ह पहिली आहे. आणि मग त्याच्यात पण आपण विश्लेषण केलं तर निमजो इंडियन हा टॉपला आहे. मी असं एक टॉप 10 D4 ओपनिंग वगैरे असा एक व्हिडिओ केला, त्याच्यात टॉप कुठली ओपनिंग्स आहेत ते त्याच्यामध्ये दिलेले आहेत. तर सगळ्यात जास्त लोक Nf6 खेळतात. त्याच्यानंतरची जी चाल आहे ती D5 आहे. ह्याच्यातनं स्लाव डिफेन्स, सेमी स्लाव डिफेन्स वगैरे डिफेन्स निर्माण होतात. तर D5 ही नेक्स्ट आहे. त्याच्यानंतर E6 खेळतात जास्तीत जास्त लोक. याला काही नाव कुठलं नाही आहे, A40 ते दिलं आहे आणि क्वीन्स पॉन ओपनिंग. पुढच्या मूव्सवरनं त्याचं नाव ठरतं असं आहे, पण पहिली मूव करणारे असे लोक आहेत. ह्याच्या नेक्स्ट पॉप्युलर आहे F6, याला डच डिफेन्स म्हणतात. याच्यावर कधीतरी मी व्हिडिओ करेन. त्याच्यानंतर G6 आहे, क्वीन्स पॉनमधला मॉडर्न डिफेन्स याला म्हणतात. त्याच्यानंतर जो पॉप्युलर आहे चालती D6 आहे, क्वीनच्या पुढचं एक घर. याला निओ ओल्ड इंडियन डिफेन्स म्हणतात, निओ ओल्ड इंडियन. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉप्युलर आहे ती C5 आहे. आणि C5 तो सरळ गॅम्बिटच देतो, याला ओल्ड बेनोनी डिफेन्स असं म्हणतात. हां, काही डिफेन्स आहेत ते पहिल्या मूव्हवरनं ठरतात, काही पहिल्या मूव्हवरनं ठरत नाहीत. त्याच्यानंतर जे आहे मोस्ट पॉप्युलर C6 आहे, त्याला असं काही नाव नाही, A40 त्याचा कोड आहे. Nc6 त्याच्यानंतर आहे, ह्याला लुंडिन डिफेन्स असं म्हणतात. ओ, इथे काय वेगळं नाव आलं आहे, बोगोल जुबो माइल्स डिफेन्स वगैरे असं काहीतरी आलं. माझ्याकडे जे रेकॉर्ड नाव आहे ते लुंडिन डिफेन्स आहे. याच्यानंतर नेक्स्ट पॉप्युलर आहे ती B6, क्वीन्स पॉन इंग्लिश डिफेन्स याला म्हणतात. याच्यानंतर पॉप्युलर आहे ती E5. हां, इथे पण हे गॅम्बिटच दिलं पॉन, म्हणजे मारायलाच दिलं काय सपोर्ट नसताना, जसं स्कॅन्डिनेव्हियन डिफेन्समध्ये असतं आपल्या E4ला. हा एंग्लुंड गॅम्बिट असं म्हणलंय त्याला, किंवा चार्लिक गॅम्बिट माझ्याकडे त्याचं नाव लिहिलेलं आहे, चार्लिक गॅम्बिट असं म्हणतात. याच्यानंतरची पॉप्युलर मूव आहे ती B5 आहे, पोलिश डिफेन्स, क्वीन्स पॉन्स पोलिश डिफेन्स असं नाव आलं खाली. याच्यानंतरची मोस्ट पॉप्युलर आहे A6, याला काही नाव नाही. म्हणजे ह्या मूव केलेल्या आहेत लोकांनी खेळत असताना, आणि त्या म्हणजे 2000 रेटिंगच्या वरच्या लोकांनी हे केलेल्या मूव्ज आहेत, त्यामुळे रेकॉर्ड झालेले गेम्स आहेत ते. याच्यावरचे खेळ आपल्याला सापडू शकतील अशा केलेल्या मूव्हच्या. H6 त्याच्यानंतर पॉप्युलर आहे. Nf6 हे जरा ऑड होते, असे E4मध्ये पण होती. ओपनिंग प्रिन्सिपलच्या थोडंसं अगेन्स्ट आहे की नाईट आपण अशा जागेवर नेतोय, म्हणजे कमी व्हॅल्यू असलेल्या जागेवर नेतोय.
त्यामुळे तो जास्त स्क्वेअर कंट्रोल करत नाही आहे. त्याच्यानंतर F6 पॉप्युलर आहे, याला पण काही नाव नाही. त्याच्यानंतर A5 आहे, याला पण नाव नाही. त्याच्यानंतर आहे G5, G5 म्हणजे सरळ ते बिशपला त्याने ते मारायलाच दिलं पॉन. पण असं करतात आणि मी खेळताना सुद्धा काही लोकांनी असं केलेलं आहे, तेव्हा जरा मला आश्चर्यच वाटलं की एकदम त्याने ते पॉन मारायला कसं काय दिलं. पण स्टँडर्ड मूव आहे. त्याच्यानंतर पॉप्युलर आहे ती H5, आणि त्याच्यानंतर पॉप्युलर आहे ती नाईट H6. या एवढ्याच मूव्ज फर्स्ट मूव्ज आहेत त्या लोकांनी केलेल्या आहेत. नाईट H6 सुद्धा जरा ऑड आहे की तुम्ही म्हणजे त्या त्याला अकार्यशील स्क्वेअरवर त्याला काय नाव आहे ते आता मी विसरलो, आणून ठेवलं घोड्याला. तर अशा तऱ्हेने या एवढ्या मूव्ज या केल्या जातात. ॲक्च्युली तुम्ही क्वीनचं पॉन पुढे टाकलं तर त्याला 20 मूव्ज तो काळा खेळाडू करू शकतो, पण ह्या ज्या आहेत त्या केल्या गेलेल्या खेळामध्ये मूव्ज आहेत. त्यामुळे कंटाळा आला असेल तर एखादी इथली वेगळी मूव्ह करून बघायला काय हरकत नाही. कारण मी सांगतो नवीन लोकांनी बघू नका, कारण त्याने आधीच ते सिसिलियन डिफेन्स, कारोकन डिफेन्स हे सगळे इकडे पण निमझो इंडियन आणि स्लाव दोन डिफेन्स D4 चे हे आधी मास्टर केले पाहिजेत, त्याच्यात बरेच गेम्स खेळले पाहिजेत आणि मग जरा कंटाळा आला म्हणून वेगळ्या याच्याकडे वळलं पाहिजे. आणि ते पण सुरुवातीला मी असं सजेस्ट करेन की थोड्याशा आपल्या कमी रँकच्या खेळाडूबरोबर ते वेगळे डिफेन्स जरा ट्राय केले पाहिजेत आधनंमधनं. बघितल्याबद्दल धन्यवाद. बघत राहा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा.